आणि मी त्यांना चॅलेंज करते उद्धव ठाकरेजींना की तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुम्ही लोकांमध्ये या, लोकांमध्ये निवडून दाखवा आणि त्यांच्या विरोधात मी उभी राहीन. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावावर सरकार आणलं आणि तुम्ही काय गप्पा आणता त्यांच्या विरोधात उभं राहायच्या? आणलं की नाही सरकार? त्यांचा सुपुत्र किती हजारांनी, मला वाटतं 1.25 लाख मतांनी निवडून आलेत आदित्य ठाकरे, आलेत की नाही? उगीच कुणीतरी असंच आमच्याकडे एक पठ्ठा आला होता बारामती लोक भरायला, मी काही बोललो नाही. बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त केलं, त्याला घरी पाठवलं. आमचे बारामतीकर जास्त काही बोलत नाहीत, पण बरोबर बटन कुठं दाबायचं ते दाबतात. मित्रांनो, उद्याच्याला मी देखील जरी लाख लाख, दीड दीड लाख, दोन दोन लाख मतांनी निवडून येत असलो तर मी म्हणायचं बघू बरं, आमच्या महाबळेश्वर खंडाळा आणि वाईमध्ये आबाज कसा निवडून येतो, मीच आबाच्या विरोधात. अरे आबालाच तिथं निवडून देणार, अजित पवारला बारामतीत देतील, दुसरीकडे कशाला जातो चकाटक पेटवायला? हे जसं त्याला कळलं पाहिजे ना.